हाय फ्रेंड्स, पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर मी भज्यांमध्ये थोडासा ट्विस्ट आणला आहे, तर आजची रेसिपी तुम्ही नक्की बघा। भजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम इथे एक बाउल घेतलेला आहे। तर ह्या बाउलमध्ये मी एक उभा चिरलेला कांदा घेते। उभा चिरलेला कांदा घेतल्यानंतर इथे उभा चिरलेला बटाटा घेतला आहे। त्यानंतर एक बारीक पालक चिरून घेतलेला आहे। 4 ते 5 पानं पालकाची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तिथे। आता हे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात। मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकूयात। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकून घेऊयात आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात। आणि हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात। जोपर्यंत आपण या कांद्याला पाणी पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत आपण हे पूर्णपणे इथे मिक्स करून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकून घेऊयात आणि हे पूर्णपणे असं मिक्स करून घेऊयात। आपल्या कांद्याला पाणी सुटतंय तोपर्यंत आपण हे चांगले इथे मिक्स करून घेऊयात। आता तुम्ही बघत असेल इथे कांद्याला आपल्या मस्त असं पाणी सुटलेलं दिसत असेल मीठ टाकल्यामुळे। आता हे पूर्ण असं मिक्स केल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ ॲड करूयात। जेवढी आपल्याला गरज लागेल ह्या भज्याच्या मिश्रणासाठी तेवढंच आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करूयात। पाणी अजिबात टाकायचं नाही कारण मीठ असल्यामुळे आपल्याला पाणी टाकायची इथे गरज पडणार नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात। थोडंसं बेसन पीठ अजून ॲड करत आपण ह्याच्यामध्ये। तर अशा प्रकारे आपण हे आता मिक्स करून घेतलंय आणि कांद्याला आपल्या इथे मस्त असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे जास्त आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही कारण मीठ असल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आपल्या। त्यामुळे आता अशा प्रकारे आपण हे पूर्ण ते मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या भाजी तळून घेऊयात। तर आता आपण एकदम हाय फ्लेमवर आपलं तेल मस्त असं कडकडीत तापून घेतलेलं आहे। आता आपण गॅस मीडियम फ्लेमवर करूयात आणि आपल्याला भजी आपल्या मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत म्हणजे त्या आतून पूर्णपणे चांगल्या तळून निघतात कारण त्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे तो आपल्या शिजण्यासाठी एकदम मीडियम फ्लेमवर आपण ते तळून घ्यायचं म्हणजे आपल्या भज्या मस्त अशा तळून निघतात। तर आपण ह्याच्यामध्ये आता आपलं तेल पण मस्त इथे तापलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये भज्या सोडूयात। आणि पूर्ण आपण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्या ह्या भज्यात चांगले तळून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही बघत असाल मस्त असा आपल्या भज्यांचा कलर हा मस्त असा ब्राऊन होत आलेला आहे आणि मस्त अशा कुरकुरीत पण झालेल्या आहेत ह्या भज्या आपल्या इथे। तर अशा प्रकारे एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायच्या म्हणजे त्या आतून पण आपल्या बटाटा असल्यामुळे चांगले शिजून निघतात आणि खाण्यासाठी पण मस्त अशा कुरकुरीत लागतात आणि ह्याचा स्मेल पण खूप छान असं सुटलेला आहे इथे। आणि पावसाळ्यात अशा गरमागरम भज्या खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो। तुम्ही बघत असाल आपल्या भज्या इथे मस्त अशा तळून निघालेल्या आहेत आणि आपल्या पालक आणि जो बटाटा आहे तो पण मस्त असा इथे शिजून निघालेला आहे। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशा प्रकारे आपल्या इथे मस्त असे गरमागरम भजी रेडी झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो कांदा बटाटा आणि जो पालक टाकलेला आहे तो मस्तपैकी आपला भाजून निघालेला आहे आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन खाण्यासाठी पण खूप छान असं लागतं आणि वरतून मस्त अशी मिरची आणि ह्याच्यावर आपण थोडासा चाट मसाला टाकूयात म्हणजे खायला खूप छान असं लागतात ह्या भजी। तुम्ही पण ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।